संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोळी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. आगरी कोळी महोत्सवाचे यंदाचे 15वे वर्ष असून या महोत्सवाला ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत नामदेव भगत यांच्या कामाबद्दल शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, उपाध्यक्ष नामदेव भगत, माजी नगरसेविका इंदुमती भगत, जिल्हा उपाध्यक्ष नीला लिमये, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीच्या भारती शर्मा, सुरेश सावंत, मिलिंद रानडे, एसीपी संगीता अल्फान्सो, माजी नगरसेविका सलुजा सुतार, माजी नगरसेवक संदीप सुतार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व जाती धर्मातील लोकांनी आगरी कोळी महोत्सवाचा आनंद लुटला. या अग्नी कोळी महोत्सवाबद्दल आणि त्यानिमित्ताने नामदेव भगत यांच्याबद्दल मी कायम ऐकत आलेलो होतो. मी जरी मुंबईचा किंवा ठाण्याचा असलो तरी मला या महोत्सवाबद्दल ऐकून बरीच माहिती होती, परंतु तो प्रत्यक्ष पाहिल्यानंतर किती भव्य दिव्य आहे, किती मोठा आहे आणि त्यात किती लोकांचा समावेश आहे, किती लोक त्याच्यामध्ये पूर्णपणे उत्स्फूर्तपणे उतरलेले आहेत हे प्रत्यक्ष मला बघायला मिळालं, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि हा कार्यक्रम इतके वर्ष अशा पद्धतीने चालू आहे यावरून याच्यामध्ये समाजातले सर्व घटक, सर्व जाती, जरी त्याचं नाव आगरी कोळी असलं
तरी सर्व जातीचे सर्व समाजाचे सर्व समूहाचे लोक एकत्रितपणे इथे येतात आणि हीच त्याच्यातली सगळ्यात आनंदाची बाब आहे. आगरी कोळी संस्कृतीचा कारण कित्येक लोकांना इतर भागातल्या आगरी कोळी नावाची एक स्वतंत्र समांतर संस्कृती याचं जाणसर नव्हती, याची माहिती नव्हती, ती यानिमित्ताने होते. त्या समाजातले जे कलागुण आहेत, इतर गुण आहेत, ते सगळे लोकांच्या समोर प्रकाशात येत आहेत. ही त्याच्याबद्दलची अत्यंत आनंदाची बाब आहे आणि त्याच्याबद्दल नामदेव भगतांनी जे कार्य केलं आहे त्याला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा.